नमस्कार, मी शेफ यश आपल्या सर्वांचं विद्या कुकिंग क्लासेस आणि बेकर्स बाजारतर्फे स्वागत करतो. व्हिडिओ करायचं कारण एकच आहे की या पॅन्डेमिकमध्ये बऱ्याच जणांचे जॉब गेलेले आहेत, बरेच जण जॉबच्या शोधात आहेत. काही जणांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, पण व्यवसाय कुठला करावा, त्याची सुरुवात कशी करावी, व्यवसाय म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये ना आपल्या आजोबांनी व्यवसाय केला आहे, ना वडिलांनी, ना तुम्ही स्वतः, त्यामुळे फॅमिलीतून बॅकग्राऊंड बिझनेसचं नाही आहे. तर व्यवसाय कुठला सिलेक्ट करू, कसा करू, कशा पद्धतीने करू, इन्व्हेस्टमेंट किती लागेल, काय करायला पाहिजे, तर माझ्या दृष्टीने मी आत्तापर्यंत 25 वर्ष व्यवसाय करतो आहे. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहेत, कुठलं क्षेत्र असं नाही आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी नाही आहे. पण तुम्ही जर त्याचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरलात तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होतो. तर तुम्ही तर बघत असाल की 3-4 महिन्यानंतर कुठलाही व्यवसाय सुरू होतो, पण तो फार काळ टिकत नाही. जास्तीत जास्त 3 महिने व्यवसाय राहतो जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसे आहेत आणि त्या जागेचं किंवा तो व्यवसाय चालवण्यासाठी जो लागणारा खर्च आहे तो जोपर्यंत आपण बेअर करू शकतो तोपर्यंत व्यवसाय राहतो. पण काही काळानंतर मग व्यवसाय तो सायंटिफिकरित्या किंवा जसा व्यवसाय करायला पाहिजे त्यानुसार न केल्यामुळे बंद पडतो, हे एक कारण आहे त्यातलं. दुसरं कारण आहे की आपल्याला यश मिळतं आणि नंतर आपण ते यश ग्रँटेड घेतो आणि आपण स्वतः आळस करतो, त्यामुळे आपला व्यवसाय कमी कमी होऊ लागतो. तर या संदर्भामध्ये की आपण ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, ज्यांचा ऑलरेडी व्यवसाय आहे आणि ज्या व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, काहीतरी करण्याची इच्छा आहे, अशा व्यक्तींसाठीच आपण 360 डिग्री बिझनेस हेल्प हा आपण तुम्ही म्हणू शकता की आपण ही क्रांतिकारी मोहीम सुरू करत आहे. या पॅन्डेमिकमध्ये प्रत्येकाला याची आवश्यकता आहे. तर माझी अशी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या बघण्यामध्ये अशी कोणी होतकरू व्यक्ती असेल की ज्याला स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे, पण त्याला काय करावं, कसं करावं हे ह्याच्यामध्ये तो कन्फ्यूज झाला.